निशा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने अजीत पवार पर बड़ा बयान देते हुए कहा कि पार्टी टूटने के बाद उन्होंने अपनी गलती मानी है। वहीं बैठक में भी धर्मराव आत्राम ने कहा था कि शरद पवार के सामने वह कायम रहेंगे, ऐसा मुझे नहीं लगता। तो आइए जानते हैं उन्होंने और क्या कहा। नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। ते पक्ष फुटल्यानंतर अजितदादांचा निर्णय चुकल्याची त्यांनी कबुलीच दिली आहे त्यांच्या काही भाषणातून। म्हणजेच त्यांचा निर्णय घर फोडलं ते धर्मराव आचरामच्या सभेमध्ये ते बोललेत की मी चूक केली, तुम्ही करू नका। याचा अर्थ की त्यांनी चूक मान्य केली आहे, त्यांची चूक झाली। आणि शरद पवारासारख्या मुसद्दी नेत्यांच्या पुढे टिकाव लागणं हे आता त्यांना दिसत नाही, त्यामुळं कदाचित नैराश्यपोटी अशा प्रकारचं वक्तव्य ते करत असतील। अजितदादांच्या गटामध्ये किंवा जे काही राष्ट्रवादीमध्ये गेले शरद पवार साहेबांना सोडून, त्यातील बरेच लोकांना आता असुरक्षित वाटत आहे। त्यामुळे भाजपमध्ये गेलेल्या लोकांनासुद्धा असुरक्षितता वाटते आहे, कारण सर्वे जो सांगतो आहे तो या सरकारच्या विरुद्ध आहे। त्यामुळे त्यावेळेस इनकमिंग होती, आता अवकाळी पाऊस आहे। खरं म्हणजे लोकशाही मान्य असेल तर त्यांनी प्रश्न विचारण्याला धमक्या देण्याचं काही कारण नाही। आम्हालाही आम्ही बोललो त्यावेळेस धमक्या मिळाल्या, आम्हालाही शिवीगाळ केल्या गेली। तुम्हाला तुमचा संविधानिक हक्क पाहिजे तर तो लोकशाही मार्गाने मिळवला पाहिजे, आणि मतं मांडण्याचा तर अधिकार आहेच, कोणी आमदार असू दे। जर राजेंद्र राऊतांनी मत मांडला असेल तर त्यावर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया किंवा धमक्या येता कामा नये, असं माझं प्रांजळपणे मत आहे। पक्ष म्हणून चाचपणी माहिती घेणं, सर्वे करून घेणं, उमेदवार कोण मजबूत आहे शोधणं, कारण निवडणूक जिंकण्यासाठी लढवली जाते, निवडणूक कोणी हारण्यासाठी लढत नाही। आणि आत्ता तर सर्व वातावरण आणि ही संपूर्ण परिस्थिती आम्हाला पोषक आहे। काँग्रेसला लोकांना वाटतं, लोकांच्या मनात इच्छा आहे की यावेळेस काँग्रेसच्या हातात सत्ता द्यावी, महाविकास आघाडीच्या हातात सत्ता द्यावी। त्यामुळे लोकसभेमध्ये निर्णय जो लोकांनी दिला हे लोकांच्या पुढे आहे। त्यामुळे मला असं स्पष्टपणे दिसतो आहे की लोकांचा कौल असल्यामुळे आपण उमेदवार देतानासुद्धा चूक होऊ नये ही त्यामागची